नमस्कार, मी राम वाघमारे नरीश हेल्थ क्लबच्या माध्यमातून सध्या आपण बसलोय ताकारीमध्ये मालन दुग्मे यांच्या घरी. तर जिथं मेडिकल सायन्समध्ये पण बोललं जातं की कॅन्सर हॅज नो अँसर, तिथं आपण नरीश मुनीच्या माध्यमातून काय धमाकेदार रिझल्ट आलाय हेच बघण्यासाठी इथं बसलोय. तर चला त्यांच्या मुलीसोबत आपण बोलून घेऊया. स्नेहल दुग्मे, तर तुमच्या आईनं जेव्हा स्मॉल इंटेस्टाईनचा म्हणजे लहान अंतराचा कॅन्सर डिटेक्ट झाला होता, ते एक्झॅक्ट किती दिवसापूर्वी डिटेक्ट झाला होता? 6 महिन्यापूर्वी. काय मंथ वगैरे तुम्हाला आठवते कोणता महिना? एप्रिल 2019. ठीक आहे, मग त्यानंतर तुम्ही मेडिकल ट्रीटमेंट सोबत नोनी कधीपासून स्टार्ट केलं? मे महिन्यापासून त्यांनी गोल्ड नोनी युज करायला स्टार्ट केलं. तर नोनी चालू असताना प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही डायग्नोसिस सेंटरमध्ये जात होता किंवा डॉक्टरांकडे जात होता, तर अदर कॅन्सर पेशंट आणि तुमच्या आईमध्ये तुम्हाला काय बदल दिसत होते? प्रतिकार शक्ती वाढत होती आणि केस किंवा काय अशा बाकीच्या काही तक्रारी वाढल्या नाही. सर्दी किंवा आता अशा काहीच गोष्टी तिला जाणार नाही. म्हणजे इव्हन आमच्या इथं ताकारीमध्ये जेव्हा पूर आलता त्यावेळेस असं वाटलं की ज्या म्हणजे इम्युनिटीमध्ये काही फरक जाणवेल, पण ते पण काही जाणवलं नाही. म्हणजे बेस्टच रिझल्ट होता. आज नोंदणी म्हणून बेटरच होती ती व्यवस्थित. ओके, तर कॅन्सर सेल काढण्यासाठी किंवा कॅन्सर सेल बॉडीतून बाहेर काढण्यासाठी जेव्हा केमो दिले जातात तेव्हा जे नॉर्मली इश्यूज होतात की बॉडीमध्ये विकनेस येणे, केस भरपूर प्रमाणामध्ये जाणे, तर ह्या गोष्टी त्यांच्या बाबतीमध्ये त्यांची मुलगी सांगत आहे की फार कमी प्रमाणामध्ये झाल्या. तर जेव्हा तुम्ही फायनल चेकअप केलं, एक्झॅक्ट कधी फायनल चेकअप झालं त्यांचं? जानेवारी 2020 फायनल चेकअप झालं. ठीक आहे, फायनल चेकअप झाल्यानंतर डॉक्टर यांचं रिएक्शन काय होतं किंवा डॉक्टर काय बोलले? डॉक्टर म्हणले की आता इथून पुढे कोणतीच म्हणजे टॅबलेट म्हणा काय म्हणा काय तुम्हाला देऊ शकत नाही, कसल्याही प्रकारे टॅबलेट देण्याची गरज नाही. त्यांचा कॅन्सर पूर्ण झिरो झालेला आहे, नॉर्मल झाले. ठीक आहे, तर तुमच्या आईच्या युज नंतर किंवा हा जो जबरदस्त मॅजिकल रिझल्ट आला यानंतर तुम्ही युजर्सना अदर युजर्सना काय सजेशन द्याल नोनीबद्दल? नोनीबद्दल मी सांगेन की म्हणजे शुगर असो किंवा बीपी कॅन्सर असो, बेस्ट आन्सर म्हणजे नोनीच आहे, नरीश नोनी. आणि मी खर तर रामदा आणि ओमकर त्यांचा आभार मानते की त्यांच्यामुळे मला माझ्या आईला मी वाचवू शकले यातून. थँक्यू सो मच रामदा आणि ओमकर. थँक्यू.